हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये मी आपलं स्वागत करतो। आपण पॅरलल लाईन्स हा टॉपिक बघत होतो, यामध्ये आपण यावरचे प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेत। आता प्रॉब्लेम सेट आपल्याला यावरचा सॉल्व करायचा आहे। तर ज्या काही बेसिक गोष्टी आपण प्रॅक्टिस सेट पूर्वी शिकलो, त्या बेसिक गोष्टींचा उपयोग आपण प्रॅक्टिस सेट मध्ये केला। आता या सर्व गोष्टीचं एक मिक्सिंग आणि एक आपल्याला हा टॉपिक किती समजला याची एक जनरल आयडिया, म्हणून हा प्रॉब्लेम सेट आपल्याला सॉल्व करायचा। जे सर्व आतापर्यंत शिकले त्या बेसिकचा यूज आपल्याला या ठिकाणी या प्रॉब्लेम सेट मध्ये करायचा आहे। सर्व टॉपिक मधलं मिक्स क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी या प्रॅक्टिस सेटवर असतील। जर ते बेसिक चांगलं समजलं असेल, त्यावरचे प्रॅक्टिस सेट आपण व्यवस्थितरित्या सॉल्व केले असेल, व्हिडिओ परत परत बघून पाठीमागचे प्रॅक्टिस सेटवरचे त्याच्या बेसिकवरचे व्हिडिओ परत परत बघून समजून घेतले असेल, प्रॅक्टिस सेट एक दोन वेळा सॉल्व केला असेल, तर हा प्रॉब्लेम सेट आपल्याला अतिशय इझी जाईल। आणि हा अतिशय प्रॉब्लेम सेट आपण व्यवस्थित केला की हा पॅरलल लाईन्स हा टॉपिक आपला परफेक्टली या ठिकाणी क्लिअर झाला। याच्यावरचं जे बेसिक काही गोष्टी ज्या टेंथला आपल्याला यूज कराव्या लागतील त्याही त्या ठिकाणी आपल्या परफेक्ट होतील, त्यासाठी हे महत्वाचं आहे। तर बघूया आपण प्रॉब्लेम सेट सेकंड काय म्हणलंय। सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लॅंक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट। आपल्याला या ठिकाणी एमसीक्यूज दिलेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन। एक क्वेश्चन असेल त्याच्यावरचे चार ऑप्शन आहेत, आपल्याला एक अप्रोप्रिएट आन्सर सिलेक्ट करायचं आहे। काय म्हटलं, इफ अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स देन द सम ऑफ इंटरियल अँगल ऑफ द सेम साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल इज। अतिशय सिंपल, एक ते दोन सेकंदामध्ये आपल्याला क्लिक होऊ शकतो रीड करतानाच की आन्सर काय। ठीक आहे, क्वेश्चन रीड करून दोन सेकंद पण होणार नाही तर तुम्हाला आन्सर क्लिक होईल। यासाठी प्रॉपर्टीज आणि बेसिक महत्वाचं पाहिजे। इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजेच हा थेरम आहे, सॉरी हा क्वेश्चन। काय इंटेरियर अँगल टेस्ट, की जर इंटेरियर अँगल ऑफ अ सेम साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल इज अ सप्लिमेंटरी म्हणजेच 180 डिग्री असेल तर आपण त्याला इंटेरियर अँगल टेस्ट म्हणतो। आणि तेच या ठिकाणी म्हटले, म्हणजे आन्सर असणार 180। कसं ते परत सांगतो, सपोज या दोन पॅरलल लाईन आहेत, ठीक आहे, ओके, सपोज दोन पॅरलल लाईन आहेत, ही एक पॅरलल लाईन आणि ही एक पॅरलल लाईन, ठीक आहे, या दोन पॅरलल लाईन आहेत आणि ही आहे एक ट्रान्सवर्सल। काय ट्रान्सवर्सल, तर सेम साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल म्हणजे या दोन इंटेरियर अँगलचा सम किती असते, सप्लिमेंटरी। आपण शिकवले सपोज हा ए आणि हा बी असेल तर अँगल ए प्लस बी इज अ 180 डिग्री। इंटेरियर अँगल टेस्ट आपण शिकलेलो आहे की इंटेरियर अँगलचा सम सेम साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल इज अ 180 डिग्री। ठीक आहे, हे फर्स्ट क्वेश्चनचा अप्रोप्रिएट आन्सर ऑप्शन सी। नंतर काय म्हणलंय, द नंबर ऑफ अँगल फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स। ठीक आहे, ट्रान्सवर्सल मुळे किती अँगल फॉर्म होतील हे आपल्याला फाइंड करायचं। ठीक आहे, नंबर ऑफ ट्रान्सवर्सल फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स, सपोज या दोन लाईन्स आहेत, ओके, आणि ही आहे एक ट्रान्सवर्सल, या ट्रान्सवर्सल मुळे किती अँगल फॉर्म झाले आपल्याला हे सांगायचं। ठीक आहे, कलर चेंज करून आपण बघूया। सपोज आता या ठिकाणी फॉर्म झाला हा, याला नाव दिलं अँगल फर्स्ट। काय नाव दिलं याला, अँगल फर्स्ट। हा दुसरा तयार झाला, याला नाव दिलं अँगल सेकंड। ठीक आहे, हा तिसरा तयार झाला, याला नाव दिलं अँगल थर्ड। आणि हा फोर्थ तयार झाला, याला नाव दिलं अँगल फोर्थ। ठीक आहे, त्यानंतर हा एक तयार झाला, याला नाव दिलं फिफ्थ। त्यानंतर हा एक तयार झाला, याला नाव दिलं सिक्स। हा एक तयार झाला, याला नाव दिलं सेवन। आणि हा तयार झाला, याला नाव दिलं एट। टोटल किती अँगल तयार झाले, दोन लाईन्स ला जर एक ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करत असेल तर टोटल अँगल बनतील एट। ओके, किती अँगल बनतील एट। बेसिक गोष्ट आहे माहित असेल तर, बेसिक म्हणजे जे मी काय सांगितलं यामध्ये सगळ्या गोष्टी पाठीमागच्या बेसिक वर डिपेंड आहे। पाठीमागचं बेसिक आणि त्या प्रॅक्टिस सेटची व्यवस्थितरित्या सॉल्व केलं आणि प्रॅक्टिस केली तर हे इझी जाईल। ठीक आहे, एट अँगल तयार होतील। त्यानंतर काय म्हटलंय, थर्ड क्वेश्चन, क्वेश्चन थर्ड काय म्हणतोय, क्वेश्चन थर्ड की अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स इफ द मेजर ऑफ वन अँगल्स ऑफ द अँगल्स इज 40 डिग्री देन मेजर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज। सगळ्यात पहिले या ठिकाणी काय बेसिक महत्वाचं पाहिजे, करस्पॉन्डिंग अँगल। करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, त्यांचं मेजर काय असतं, इक्वल असतं, ते एकमेकांना काय असतात, इक्वल असतात। हे जर माहित असेल तर डायग्राम काढून बघायची गरज नाही, डायरेक्ट ऑप्शन यावर टिक करू शकतो। कारण जर एक अँगल 40 असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा 40 असेल। कारण जर दोन लाईन पॅरलल असेल, दोन लाईन पॅरलल असतील आणि एक ट्रान्सवर्सल दोन्ही लाईनना इंटरसेक्ट करत असेल तर तयार होणारे एक करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट। हा 40 झाला तर हा पण काय येईल 40। हे बेसिक गोष्ट आहे, ही जर माहित असेल तर लगेच डायग्राम न टाइप ड्रॉ करता तुम्ही सॉल्व करू शकता। किती डिग्रीचा अँगल असेल, 40 डिग्रीचा।
40 देन द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल इज अ 40 डिग्री. हे झालं याचं सोल्युशन. आता बघा ऑप्शन 4 सॉरी क्वेश्चन 4 काय म्हणलंय. इन ट्रायंगल, आता या ठिकाणी ट्रायंगलचा सिम्बॉल आहे. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए इज अ 76 डिग्री, अँगल बी इज अ 48 डिग्री, फाइंड अँगल सी. काय आठवतं बरं या क्वेश्चन कडे बघितल्यानंतर, ठीक आहे, काय रिकॉल होतं. तर आपण या ठिकाणी सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स ही पहिला थेरम आपण बघितला होता, ठीक आहे. या चॅप्टरचा आपण 2.1 नंतर आय थिंक, ठीक आहे, पहिला थेरम म्हणजे बाकीची आपण प्रॉपर्टी बघितल्या होत्या 2.1 मध्ये. आणि 2.2 ची सुरुवात करण्या पहिले अगोदर आपण हा थेरम बघितला होता ट्रायंगलचा थेरम, की सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज सप्लिमेंटरी ऑर 180 डिग्री, ठीक आहे. हा थेरम आपण बघितला होता. म्हणजे सपोज जर एखादा ट्रायंगल असेल, हा एक ट्रायंगल आहे, याला जर तुम्ही नाव ए बी सी दिलं, ए बी अँड सी दिलं, तर हा अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. किती असते? अँगल ए प्लस बी प्लस सी काय असेल? अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. इज इक्वल टू काय असते? 180 डिग्री. म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज अ 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज हे 180 अंश म्हणजे 180 डिग्री असते, ठीक आहे, 180 डिग्री असते. हे झालं तुमचं थेरम आहे हा, ठीक आहे. मग या ठिकाणी अँगल ए बी सी तिघांची बेरीज, या तीनही अँगलची बेरीज 180 डिग्री आहे, यांची सम 180 आहे. या ठिकाणी ए दिलाय 76, सो 76 प्लस बी दिलाय 48 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180, अँगल सी इज इक्वल टू 180, अँगल सी इज इक्वल टू 180. 76 प्लस 48 किती होईल? 8 आणि 6 14, 14 सी 4 कॅरी आला 1, 7 प्लस 4 11, 11 प्लस 1 124, 124 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. आता काय होईल? हा प्लस 24 तिथे गेला तर मायनस होईल, म्हणजेच 180 मायनस 124 किती येईल? इथे झाला 6, इथे झाला 5 अँड 0, 56. काय आन्सर आलं? 56, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, ठीक आहे, बी ऑप्शन इज अ करेक्ट. अँगल सी किती असेल? 56. तेव्हा या तीनच 76 प्लस 46 प्लस 56 इज इक्वल टू काय होईल? 180 डिग्री आहे. इकडे हा 180 इकडे पाठवतात काय होईल? मायनस, त्यातून मायनस केला तुम्हाला ऑप्शन सी अँगल सी मिळून जाईल, ठीक आहे. मग अशा जर दोन अँगल दिले असेल तर तिसरा अँगल फाइंड करायचा असेल तर हा फॉर्म्युला युज करावा लागेल. सम ऑफ अँगल ए प्लस बी प्लस सी इज 180, तेच म्हणजे प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची. थेरम आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा थेरम आहे आपण जो प्रूव्ह सुद्धा केलेला आहे, त्यामध्ये आपण प्रूव्ह करू सुद्धा दाखवलं होतं. काय केलं होतं? ए ला आय थिंक एक पॅरलल लाईन घेतली होती, त्यानंतर इथले हे दोन अँगल दाखवले होते, भरपूर गोष्टी त्यामध्ये केल्या होत्या, ज्या की तुम्हाला त्या लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या बघायला मिळेल. जरी समजलं नाही तर परत कुठे जायचं? बॅक त्या व्हिडिओमध्ये जायचं, त्यातला तो थेरम बघायचा, तो कसा प्रूव्ह झालेला ते बघायचं. तो जर व्यवस्थित प्रूव्ह झालेला कळलं तर कधीच ही प्रॉपर्टी सुद्धा विसरणार नाही, ठीक आहे. चला आता ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 5. टू पॅरल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सवर्सल इफ द मेजर ऑफ वन ऑफ अल्टरनेट इंटीरियर अँगल इज 75 देन द मेजर ऑफ अदर अँगल इज. आता अल्टरनेट अँगल काय प्रॉपर्टी अल्टरनेट अँगलची? तर इफ टू लाईन्स आर पॅरल अँड वन ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट द टू लाईन्स देन द अल्टरनेट अँगल फॉर्म इज कॉंग्रुएंट. ते काय असतात? कॉंग्रुएंट असतात, इक्वल असतात. म्हणून जर एक 75 चा असला, दुसरा पण काय असणार आहे 75. फिगर सुद्धा ड्रॉ करायची गरज नाही, त्या अगोदर तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. फिगर ड्रॉ करण्या अगोदर सुद्धा तुम्हाला कळून जाईल की ते काय असतात? कॉंग्रुएंट असतात. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असो का इंटेरियर अल्टरनेट अँगल असो, ते कॉंग्रुएंटच असतील, ते इक्वल असेल, कॉंग्रुएंटच असतील, ठीक आहे. आता सपोज या दोन पॅरलल लाईन आहेत, ठीक आहे, आणि एक ट्रान्सवर्सल ज्यांना इंटरसेक्ट करते, तर हा अँगल आणि हा अँगल सपोज हा जर 75 चा असेल तर हा पण काय असेल? 75 चा, बिकॉज एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉंग्रुएंट दॅट इक्वली द मेजर. ही सध्या आपल्याला अल्टरनेट अँगल टेस्ट, ठीक आहे. काय अल्टरनेट अँगल टेस्ट काय? की जर दोन अँगल जर
इक्वलर कॉन्ग्रेट असेल तर दोन लाईन पॅरलल अल्टरनेट अँगल टेस्ट सांगते. किंवा पॅरलल लाईनची प्रॉपर्टी काय, जर दोन लाईन पॅरलल असेल त्यांना एक ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करत असेल तर जे अल्टरनेट अँगल फॉर्म होतील ते एक्सटेरियर असो का इंटेरियर असो ते इक्वल मेजर असतील कॉन्ग्रिएंट असतील हे आपल्याला प्रॉपर्टी सांगते. जे काही बेसिक गोष्टी होत्या त्याच्यावरच डिपेंड हे होते एमसीक्यू होते. एक सुद्धा फक्त हा क्वेश्चन सोडत पुढे कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नव्हती, फक्त बेसिक गोष्टीवर एक एक सेकंदामध्ये टिक करायची गरज होती. जर या परीक्षेला तर 3-4 एमसीक्यू असतील त्यापैकी हा जर एक एमसीक्यू आला तर तुमचा टाइम सुद्धा वाचेल. डायरेक्ट क्लिक करायची गरज आहे, फक्त टिक करायची गरज आहे, फक्त बेसिक गोष्टी माहित पाहिजे. अशा पद्धतीने हे याच्यावरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते. अशा प्रकारचे वेगवेगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतील. कधी कधी तुम्हाला इंटेरियर अँगल विचारलं, अल्टरनेट अँगल विचारलं, या ठिकाणी व्हॅल्यूज चेंज होतील किंवा आखी एखादी कन्सेप्ट वाढेल. त्या ठिकाणी एखाद्या वेळेस फिगर दिलेली असेल आणि फिगर मध्ये सांगितलं असेल की हा अँगल 75 आहे तर हा अँगल फाईंड करा. सपोज या अँगल त्यांनी ए म्हटलं तर फाईंड द मेजर ऑफ अँगल ए म्हणेल. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त सांगतील की या दोन लाईन एल आणि एम आहे, या एकमेकांना पॅरलल आहे. काय सांगतील की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड फाईंड अँगल ए. अँगल ए काय करा म्हणतील, फाईंड करा म्हणतील. आता अँगल ए जर फाईंड करायचं म्हटलं तर काय येतो 75 degrees. अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी ए बी सी दिलेलं आहे. आता काय येतो, एखाद्या ट्रायंगलची फिगर देतील, हा अँगल देतील, हा अँगल देतील, हा तुम्हाला फाईंड करायचा असेल तसंही सांगतील. काय फक्त क्वेश्चनचा फॉर्मॅट थोडासा बदलतील, बाकी सगळ्या कन्सेप्ट येत असतील. कन्सेप्ट बदलू शकणार नाही, तीनच कन्सेप्ट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल अँड इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची सम असते 180 सप्लिमेंटरी आणि करस्पॉन्डिंग अँगल असतात इक्वल कॉन्ग्रुएंट आणि अल्टरनेट अँगल सुद्धा असतात कॉन्ग्रुएंट. मग अल्टरनेट अँगल दोन टाईपचे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल. ते कुठलेही असो ते काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंटच असणार आहेत. अशा पद्धतीचे हे झाले क्वेश्चन. किंवा कधी कधी असं म्हणतील की या दोन अँगल हे 75 चे आहे, हा ए पण 75 आहे, तर या दोन पॅरलल लाईन्स रिलेशन सांगा, या दोन पॅरलल लाईन सॉरी या दोन लाईनचं रिलेशन सांगा. या दोन लाईन काय असतील, पॅरलल लाईन असतील. बरोबर आहे का, पॅरलल असतील. कारण अल्टरनेट एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जर इक्वल, कोणती एक पिअर अल्टरनेट अँगलची जर कॉन्ग्रुएंट असेल ठीक आहे, तर आपण त्यावर म्हणू शकतो दोन लाईन पॅरलल आहे. तर कधी कधी विचारतील याचं रिलेशन काय, तर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. किंवा कधी असं सुद्धा विचारू शकते की या दोन लाईन कशानुसार, कोणत्या टेस्ट नुसार पॅरलल होतील, तर त्या अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार पॅरलल होतील. अशा टाईपचे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तसे या क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की हे अल्टरनेट अँगल आहेत, ती दोघांचा मेजर सेम आहे ठीक आहे, तर या दोन लाईन रिलेशन काय, दोन लाईन पॅरलल आहेत. पण का पॅरलल आहेत, तर अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार पॅरलल आहेत. ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 180 मेजरमेंट आहे, तर कोणती टेस्ट नुसार ते पॅरलल होतील, तर इंटेरियर अँगल टेस्ट नुसार पॅरलल होतील. अशा वेगवेगळ्या टाईपचे एमसीक्यूज त्यावर विचारले जाऊ शकतात, त्याकडे आपलं लक्ष पाहिजे. तेवढंही बेसिक नॉलेज आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता हा क्वेश्चन सेकंड आहे. काय म्हटलं या क्वेश्चन सेकंड मध्ये, की रे पी क्यू आणि रे पी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, दोन रे आहे, पी क्यू आहे आणि एक पी आर आहे, हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आता फिगर आपण सगळ्यात पहिले ड्रॉ करू. ठीक आहे, चला फिगर कडे लक्ष देऊ. काय म्हटलं, रे पी क्यू, सगळ्यात पहिले पी क्यू रे ड्रॉ करू. ठीक आहे, द्या लक्ष. हा ड्रॉ केला रे PQ. या ठिकाणी ज्या क्वेश्चन मध्ये फिगर दिलेली नसते आणि आपल्याला फिगर बनवावं लागते, त्या ठिकाणी जरा काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. कारण हा एकच क्वेश्चन बुक मध्ये आहे, त्यामुळे मी एक्सप्लेन करतोय. कधी कधी पेपर मध्ये विचारताना क्वेश्चन थोडासा कन्सेप्ट ह्याचा असतील, पण थोडासा हटके विचारला, थोडासा काय तो वेगळं विचारलं, तर त्या ठिकाणी आपला माइंड म्हणजे त्या ठिकाणी तुमचा ब्रेन तेवढा शार्प चालला पाहिजे की कशा पद्धतीने मी या ठिकाणी ड्रॉ झालो होतं प्रॅक्टिस सेट मध्ये, इथे काय कन्सेप्ट युज करावं लागेल, ते ऑटोमॅटिकली क्लिक होतं, ऑटोमॅटिकली समजतं. त्यासाठी या गोष्टी कशा आल्या हे लक्षात पाहिजे. याला पाठ नाही करून टाकायचं की ही फिगर अशी आहे म्हणून. पाठ करून टाकलं तर नंतर नवीन पुस्तकाच्या बाहेरचं थोडं जरी विचारलं, पुस्तकाच्या बाहेरचं असेल, फक्त कन्सेप्ट पुस्तकातली असेल, पण थोडासा क्वेश्चन बाहेरून हटके घेतील तर बिलकुलही तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी अगोदर ज्यावेळेस हा क्वेश्चन मी आहे या ठिकाणी आपण बघतोय, त्या ठिकाणी ही फिगर कशी ड्रॉ झाली, या ठिकाणी थोडस याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, म्हणजे सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील. तर रे पी क्यू आहे, तर सुरुवातीला रे पी क्यू ड्रॉ करून घेतला, सिंपल आहे. आता काय म्हटलं की दुसरा रे पी आर त्याला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे 90 degrees अँगल तयार करणार आहे. आता कॉमन पॉइंट पी ए म्हणजे पी क्यू, पी क्यू ड्रॉ केला, आता दुसरा पी आर आहे म्हटल्यावर डेफिनेटली कुठे पास होणार आहे, तो वरती येईल किंवा खाली येईल. कारण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा म्हटल्यावर तुम्हाला स्ट्रेट असा हा पी आर असा ड्रॉ करावा लागेल, कारण या पी क्यू ला परपेंडिक्युलर म्हणजे 90 degrees अँगल तयार झाला पाहिजे. बरोबर आहे, दोन ऑप्शन असतील की हा रे पी आर एक तर अपला असेल किंवा डाऊनला, वरती असेल किंवा खाली असेल. सपोज आपण वरती घेतला तर या ठिकाणी हा रे बनेल पी आर. ठीक आहे, कोणता रे बनेल, हा
पी आर हा झाला आपला रे पी आर, ठीक आहे, हा झाला रे पी आर, याला नाव दिले इथे आर. मग काय झालं तर रे पी क्यू आणि पी आर एकमेकांना काय झाले परपेंडिक्युलर 90 डिग्रीचा अँगल तयार करतायत, अशा पद्धतीने फिगर आली. आता फक्त एवढं स्टेटमेंट जर रीड केला तर रे पी क्यू आणि पी आर आर परपेंडिक्युलर टू इच अदर इथपर्यंत थोडस अवघड वाटत, ठीक आहे, की आता ही फिगर कशी ड्रॉ करायची, दोन रे तर पॅरल परपेंडिक्युलर सांगितले त्या ठिकाणी कन्फ्युजन तयार होतं, आपल्याला भीती वाटते. यामुळेच ज्योमेट्री विषयाची भीती मुलांच्या मनामध्ये तयार झालेली आहे की ज्योमेट्री विषय अवघड आहे. काही अवघड नाही, अतिशय इझी, फक्त त्याला स्टेप बाय स्टेप आणि कन्सेप्ट न जावं लागतं. आता सिम्पली या ठिकाणी पी आर आणि पी क्यू रे एकमेकांना परपेंडिक्युलर म्हटलं थोडा अवघड वाटेल, सिम्पली एक पी क्यू रे ड्रॉ केला, नंतर काय तर पी कॉमन पॉइंट आहे, या कॉमन पॉइंट पासूनच परपेंडिक्युलर ड्रॉ करावा गेलं दुसरा रे, एक तर वरती किंवा खाली, वरती ड्रॉ केला हा झाला पी आर, अशा पद्धतीने ही फिगर इथपर्यंत बनली. आता पुढे काय म्हटलं, पॉइंट बी अँड ए आर इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हे ट्रायंगल पी क्यू आर सॉरी अँगल पी क्यू पी आर अँगल क्यू पी आर या अँगल क्यू पी आर कोणता अँगल, हा क्यू पी आर हा पूर्ण एक अँगल तयार झाला, कारण ज्या वेळेस दोन रे एकमेकांना जॉईंट होतात त्यावेळेस अँगलच फॉर्म होतो. ही पण कन्सेप्ट तुम्ही शिकलेली अगोदर एट पर्यंत, या सर्व बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. जेव्हा दोन रे एकमेकांना मीट होतात, ठीक आहे, त्यावेळेस अँगल तयार होतो आणि हा अँगल तयार झाला क्यू पी आर. तर यामध्ये दोन पॉइंट ए बी आणि ए, एक आहे इंटेरियरला आणि एक आहे एक्सटेरियरला. तर त्यामध्ये काय म्हटलं की आता या ठिकाणी अगोदर कोणता पॉइंट म्हटला बी, तर तो बी कुठे असेल इंटेरियरला, मग इंटेरियर म्हणजे आतमध्ये, तर इथे कुठेतरी असेल पॉइंट बी, काय असेल इथे पॉइंट बी असेल, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं दुसरा रे कोणता आहे सॉरी दुसरा पॉइंट कोणता आहे ए, ए पॉइंट आहे एक्सटेरियरला. सपोज या ठिकाणी तुम्ही ए पॉइंट घेतला तर तो ए पॉइंट आला तुमचा एक्सटेरियरला, ठीक आहे, कुठेतरी इथे घेतो मी, हा बी पॉइंट आला इंटेरियरला आणि ए पॉइंट आला एक्सटेरियरला. इथपर्यंत कळालं, कुठपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो, ठीक आहे. रे पी क्यू आणि पी आर एकमेकांना परपेंडिक्युलर ड्रॉ केले आणि बी आणि ए पॉइंट होता इंटेरियर आणि एक्सटेरियरला, बी होता इंटेरियरला आणि ए होता एक्सटेरियरला ऑफ अँगल क्यू पी आर, इथपर्यंत ड्रॉ केले. आता पुढे काय म्हटलं, रे पी बी अँड रे पी आर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता पी बी रे म्हटल्यावर काय ड्रॉ कुठून हे करावं लागेल, तर पी बी रे म्हणजे आपल्याला इकडे रे ड्रॉ करावं लागेल, केला आपण हा रे ड्रॉ, ठीक आहे, याला नाव बी दिलं, थोडस मिटवतो मी म्हणजे व्यवस्थितरित्या ड्रॉ होईल ते, ठीक आहे. हा एक बी पॉइंट होता इथे, हा झाला तुमचा बी पॉइंट, हा झाला पी बी रे. कोणता रे तयार झाला, हा पी बी, कारण या पी आणि बी ला जॉईंट करावं लागेल तेव्हा पी बी रे तयार होईल. आता पी रे ड्रॉ करायचा, पण कसा ड्रॉ करायचा, तर ह्या पी बी रे ला परपेंडिक्युलर असला पाहिजे. मग ठीक आहे, करू ड्रॉ, केला आपण ड्रॉ, सपोज हा ड्रॉ, ठीक आहे, लेट्स सी, केला आता पी बी, पी बी ला पी ए परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, केला ड्रॉ, हा झाला तुमचा पी ए, काय झाला पी ए. आता हा सुद्धा ए काय करतोय, तर 90 डिग्रीचा अँगल तयार करतोय. पी ए आणि पी बी एकमेकांमध्ये कोणता अँगल तयार करतात, तो 90 डिग्रीचा, थोडं मोठंच झालं नाही, ठीक आहे. ओके, तर हा पी क्यू आणि पी क्यू आणि क्यू आर सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर होते पी आर. आता या ठिकाणी हे सुद्धा एकमेकांना काय असेल परपेंडिक्युलर, हा पी बी आणि हा पी हे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. इथपर्यंत समजलं, लक्षात आलं असेल, ठीक आहे. अशा पद्धतीने ही टोटल कम्प्लीट फिगर तयार झाली, ठीक आहे. अतिशय अवघड काहीच नाही आहे, सोपं आहे. सगळ्यात पहिले पी क्यू रे घेतला, त्याला पी आर हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, नंतर बी आणि ए पॉइंट घेतले, पी बी ड्रॉ केला पी बी रे साठी, पी ए ड्रॉ केला पी ए रे साठी, ते दोघं सुद्धा एकमेकांना काय तर परपेंडिक्युलर दाखवले. अशा पद्धतीने ही फिगर कम्प्लीट तयार झाली स्टेप बाय स्टेप. नाही समजलं तर व्हिडिओ बॅक घेत राहायचं, परत बघायचं, परत समोर न्यायचं, नाही समजलं परत बॅक घ्यायचा, दोन तीन वेळेस बघितलं लक्षात येईल फिगर कशी आलेली, ठीक आहे. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी तीन क्वेश्चन दिले, तीन क्वेश्चनचा आन्सर आपल्याला लिहायचं. सगळ्यात पहिले पहिला क्वेश्चन बघू, काय फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलं की अ पेअर ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत माहीत असणं. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे की त्या पेअरची जी सम आहे, ते दोन अँगल्सची जी सम आहे ती 90 डिग्री म्हणजे कॉम्प्लिमेंटरी, आणि त्या दोघांची सम ही 180 डिग्री म्हणजे सप्लिमेंटरी. आता कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दोघांची सम 90 डिग्री आली पाहिजे पेअरची,
तेव्हा त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. आता इथे कोणकोणत्या अशा दोन पेअर आहेत, म्हणजे पेअर म्हणजे दोनच अँगल लागतील, कोणत्या अशा अँगल आहेत दोन, कोणती एक पेअर ज्याचं सम 90 डिग्री. आता या ठिकाणी जर विचार केला तर बघा हा पी क्यू रे, ठीक आहे, हा पी क्यू, क्यू आणि पी, आणि दुसरा याला परपेंडिक्युलर होता पी आर, ठीक आहे, हा पी आर, याच्यामध्ये हा पी बी आहे, ठीक आहे, पी बी. आता विचार केला तर या पूर्ण पी क्यूपीआर म्हणजे हा पी क्यू, याचं मेजरमेंट किती आहे, क्यूपीआर चं 90 डिग्री, किती डिग्री आहे 90 डिग्री, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी येईल, बरोबर आहे. मग यात कोणते दोन अँगल आहेत, तर पहिला आहे पियर, ती पहिली पियर आहे अँगल, हा सुरुवात करू इथून सपोज, किंवा इथून करू बी पी आर, कुठून सुरुवात करू बी पी आर, अँगल बी पी आर, अँगल बी पी आर म्हणजे कोणता अँगल, हा, ठीक आहे, अँगल बी पी आर हा छोटा, ठीक आहे, अँड याची पियर कोणती येईल बी पी क्यू, अँगल बी पी क्यू. बघा ही कॉम्प्लिमेंट, ही पियर कॉम्प्लिमेंटरी आहे कारण दोघांचं सम किती येत 90 डिग्री, बरोबर आहे. हा बी पी क्यू आणि हा बी पी आर, हे दोन अँगलचं समान कॉम्प्लिमेंट 90 डिग्री. आता इथे सुद्धा तुम्हाला कळलं असतं, मग फिगर मी योग्यरित्या कळावा म्हणून स्पेशल फिगर ड्रॉ केली, ठीक आहे, हा खालचा ड्रॉ केला. इथे पण बघा तुम्ही, हा बी पी क्यू आणि हा सॉरी हा बी पी क्यू आणि हा बी पी आर दोघांची सम 90 डिग्री, कारण हा एवढा क्यू पी आर अँगल, ठीक आहे. ही झाली एक पियर. आता अजून एक पियर तयार होईल, बरोबर आहे, कारण अजून एक परपेंडिक्युलर या ठिकाणी आहे. काय या ठिकाणी, आता हे सोडून देऊ, या ठिकाणी हा सपोज पी बी आहे, काय हा पी बी, ओके, हा इथे बी पॉइंट, इथे पी पॉइंट आणि दुसरा इथे ए, हे पण काय मित्र एकमेकांना परपेंडिक्युलर, आणि मध्ये काय हा रे पी क्यू आहे, मध्ये काय रे पी क्यू आहे, अशा पद्धतीची फिगर आहे. जर हे वरचं सोडून दिलं एवढा भाग, तर हा बी पी ए, याचं मेजरमेंट किती होईल 90 डिग्री, कारण तो परपेंडिक्युलर हे दोन रे एकमेकांना, हा वरचा सोडून दिला तर, म्हणजे या ठिकाणी हा बी पी क्यू बरोबर आहे प्लस क्यू पी ए दोघांचे मेजरमेंट किती आहे 90 डिग्री, किती आहे 90 डिग्री. मग हा अँगल बी पी क्यू बरोबर आहे, अँड दुसरा अँगल काय आहे, तर हा क्यू पी आर किंवा ए पी क्यू, ए पी क्यू, हे दोन झाले या ठिकाणी. अशा दोन पियर आपल्याला मिळाल्या ज्या काय कॉम्प्लिमेंटरी आहेत. हे फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर झालं, पियर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर या दोन पियर आहेत ज्यांचं मेजरमेंट कॉम्प्लिमेंटरी आहे, ठीक आहे. पहिलं या ठिकाणी विचार केला तर हा बी पी आर आणि बी पी क्यू, त्यानंतर विचार केला तर हा बी पी क्यू आणि हा ए पी क्यू, हे 90 डिग्री, कारण हे एकमेकांना दोन रे परपेंडिक्युलर आहेत, तर यांचं सम 90 डिग्री झालं, आणि हे दोन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, यांचं सम 90 डिग्री झालं. अशा पद्धतीने आपल्याला मिळाले दोन पियर मिळाल्या कॉम्प्लिमेंटरी अँगल, सम कॉम्प्लिमेंटरी असणाऱ्या, ठीक आहे, हे मिळालं. आता सेकंड क्वेश्चनचं आन्सर लिहावं लागेल, द्वितीय क्वेश्चन, दुसरा प्रश्न, ठीक आहे. लेट्स सी, स्टेप बाय स्टेप जाऊया, म्हणजे अतिशय सोपं कळेल. काय म्हटलं, पियर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी म्हणजे काय मित्रांनो, त्यांचं मेजरमेंट 180 असलं पाहिजे. आता 180 म्हणजे काय, तर या ठिकाणी हा क्यू पी आर याचा विचार केला तर किती आहे 90, आणि दुसरा हा बी पी ए याचा विचार केला तर 90 डिग्री, म्हणजे दोघांची सम काय 180, 180, त्याच्या पलीकडे कोणत्याही अँगलची सम 180 डिग्री येणार नाही. कारण बघा, हा या ठिकाणी जर मी ड्रॉ केलं तर हा होईल तुमचा क्यू पॉइंट आणि हा पी पॉइंट, याला परपेंडिक्युलर आहे आर, तर हा अँगल क्यू पी आर, याचं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री. सो अँगल क्यू पी आर अँड त्याची पियर काय, दुसरी पियर काय या ठिकाणी, सपोज या ठिकाणी हा बी पी रे, ठीक आहे, हा सपोज हा पॉइंट बी आहे, तर हा बी या ठिकाणी पी येईल आणि इकडे ए, तर हे पी बी आणि बी ए पण काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, याचं मेजरमेंट किती झालं 90 डिग्री. दुसरा काय तुमचा अँगल बी पी ए. आता 90 प्लस 90 म्हणजे किती येतं 180, आणि 180 म्हणजे काय सप्लिमेंटरी, तर सप्लिमेंटरी एकच पेअर मिळेल तुम्हाला, अँगल क्यू पी आर अँड अँगल बी पी ए दोघांचं सम आहे तुमचं 180. सो सप्लिमेंटरीची फक्त तुम्हाला एकच पेअर मिळेल. अशा पद्धतीनं क्वेश्चन सेकंडचं पण आन्सर तुम्ही पूर्णपणे देऊ शकता. आता क्वेश्चन थर्ड, आता जायचं आपल्याला क्वेश्चन थर्ड कडे, ठीक आहे. आता क्वेश्चन थर्ड चा आन्सर लिहूया, ठीक आहे. आता काय सांगतोय क्वेश्चन थर्ड, पियर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, ज्यांचं मेजरमेंट इक्वल असलं पाहिजे, कॉन्ग्रुएंट अँगल, इक्वल मेजरचे अँगल.
आता इक्वल मेजरचे या ठिकाणी दोनच अँगल आहेत. कोणते? आता मी ड्रॉ करून दाखवलं होतं क्यू पी आर कितीचा आहे, 90 डिग्रीचा, कारण परपेंडिक्युलर आहे. आणि हा बी पी ए 90 म्हणजे हा एक अँगल, ठीक आहे. हा अँगल कोणता? आता हा बघा क्यू पी ए किती मेजरमेंट आहे, 90 डिग्री, बरोबर आहे. तर अँगल क्यू पी ए सॉरी क्यू पी आर अँड क्यू पी आर किती मेजरमेंट आहे, 90 डिग्री, म्हणजे काय ते इक्वल, ठीक आहे. आणि दुसरं काय, दुसरा अँगल कोणता आहे, तर दुसरा अँगल हा दुसरा येईल, ठीक आहे. याला मी ग्रीन कलर न ऑर्डर करतो, ठीक आहे. बघा हे ग्रीन काय, बी पी ए अँड अँगल बी पी ए हे काय कॉन्ग्रुएंट आहे, ठीक आहे. यांचं मेजरमेंट काय तर इक्वल आहे. अशा पद्धतीने या तीनही क्वेश्चन आता हे क्यू पी आर अँड बी पी ए सेकंड आणि थर्डचं एकच आन्सर आहे, कारण कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल पेअर असणार आहे. पण हे अँगल आहे आणि 90 प्लस 90 इक्वल कशामुळे, कारण दोघांचं मेजरमेंट सेम. कॉन्ग्रुएंट आपण शिकलेलो आहे, कॉन्ग्रुएंट अँगल म्हणजे काय, ज्यांचं मेजरमेंट इक्वल असतात ते असतात कॉन्ग्रुएंट अँगल. यांचं मेजरमेंट इक्वल आहे म्हणून झाले कॉन्ग्रुएंट अँगल. हा पण 90चा, हा पण 90चा, 90 90 इक्वल, सो दॅट इज कॉन्ग्रुएंट. आणि हा 90 प्लस 90 180 म्हणजे सप्लिमेंट्री, त्यामुळे ही सप्लिमेंट्री अँगल पिअर आहे. सेकंड आणि थर्डचा आन्सर एकच येईल, ठीक आहे. अशा पद्धतीने या तीनही क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सॉल्व करू शकता. त्यासाठी फक्त महत्वाची गोष्ट, ही फिगर ड्रॉ करता आली पाहिजे. फिगर सुद्धा स्टेप बाय स्टेप अतिशय सोपी येईल. सगळ्यात पहिले पी क्यू रे ड्रॉ करायचा, आता पी कॉमन पॉइंट आहे त्यातून आर, सो खाली किंवा वरती पी आर घ्यायचा, तो परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. बी हा एक्सटेरियर इंटेरियर पॉइंट, ए एक्सटेरियर पॉइंट घ्यायचा. दोघांनी दोन्ही रे जॉईन करायचे, दोन्ही रे काय येईल तर परपेंडिक्युलर असते हे गिवन दिले, त्यानुसार बाकी क्वेश्चनचा आन्सर तर सांगितलंय. अशा पद्धतीने ह्या क्वेश्चन सेकंडचा आन्सर तुम्ही लिहू शकता अतिशय सोप्या पद्धतीनं. आता बघा क्वेश्चन थर्ड, याच्यात सुद्धा फिगर दिलेली नाहीये. फिगर आपल्याला मनाने ड्रॉ करायचे, हे मी ड्रॉ करून ठेवले कारण की या ठिकाणी परपेंडिक्युलर, जिथं परपेंडिक्युलर म्हटलं तिथं परपेंडिक्युलर दिसलंच पाहिजे, नाही तर मुलांना कन्फ्युजन होतं, म्हणून मी या ठिकाणी ड्रॉ करून ठेवलं. बाकी काही विषय नाही, ठीक आहे. काय म्हटलं, या ठिकाणी प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज अ परपेंडिक्युलर टू वन ऑफ टू पॅरल लाईन देन इट इज परपेंडिक्युलर टू अदर लाईन ऑल्सो. काय की दोन लाईन पॅरल आहे, कम्प्लीट म्हणजे या ठिकाणी काय कळलं की दोन लाईन पॅरल आहे. सगळ्यात पहिले दोन पॅरल लाईन ड्रॉ करून घ्यायच्या, ठीक आहे. या दोन पॅरल लाईन ड्रॉ केल्या, हिला नाव दिलं एल आणि हिला नाव दिलं एम. या ठिकाणी दोन पॅरल लाईन आहे. आता प्रूव्ह दॅट, प्रूव्ह दॅट म्हणजे काय, तर प्रूव्ह दॅट म्हणजे गिवन, टू प्रूव्ह, प्रूफ, अशा तिन्ही गोष्टी आल्या. अशा पद्धतीने आन्सर लिहावं लागेल तेव्हा. आता टू प्रूव्ह म्हणजे प्रूव्ह दॅटच प्रॉब्लेम आहे. आता सगळ्यात पहिले लिहूया गिवन. काय लिहूया, गिवन, ठीक आहे. आता गिवन लिहून घेऊ आपण. काय दिलं गिवन मध्ये, टू पॅरल लाईन म्हणजे दोन लाईन पॅरल आहे. मग काय म्हणावं लागेल तुम्हाला, लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. सगळं फिगर मध्ये असतं, सगळं क्वेश्चन मध्ये असतं, फक्त तिथून कॉपी करून लिहावं लागतं. त्याच विषयाला म्हणतात ज्योमेट्री, ठीक आहे. सगळं फिगर मधून कॉपी करून लिहायचं, सगळं त्या ठिकाणी क्वेश्चन मध्येच आन्सर असतं आणि फिगर मध्ये सर्व आन्सर असतं, त्याला ज्योमेट्री म्हणायचं. फक्त त्या ठिकाणी ते शोधावं लागतं. काय म्हटलं, या ठिकाणी टू लाईन पॅरलल म्हणजे दोन लाईन पॅरल आहेत. कोणत्या लाईन आहेत, त्याला आपण एल आणि एम नाव दिलं. सपोज या ठिकाणी हा परपेंडिक्युलर तुम्ही या ठिकाणी काढलेला नाही असं समजा, ठीक आहे. याला थोडस मी बाजूला घेतो वाटलं तर, ठीक आहे. ओके, आता असं समजा की तुम्ही काही हा परपेंडिक्युलर इथे काढलेला नाहीये, तुम्ही फक्त दोन लाईन पॅरल काढल्या कारण तुम्हाला दोन लाईन त्या ठिकाणी म्हटलं होतं. सो गिवन लाईन एल इज पॅरल टू लाईन एम, लाईन एल आणि एम एकमेकांना काय तर पॅरल आहेत. ओके, तुम्ही ड्रॉ केलं आणि गिवन मध्ये लिहून सुद्धा घेतलं. त्यानंतर काय म्हटलं, ही पर लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ टू पॅरल लाईन. आता ही जी लाईन तुम्ही ड्रॉ करायला लागले, ही लाईन, ओके, ही जी लाईन तुम्ही ड्रॉ करायला लागले, ही लाईन या दोन पॅरल लाईन पैकी एका पॅरल लाईनला काय आहे, तर परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. ही जी लाईन आपण ड्रॉ केली, ही एक लाईन आहे. सपोज याला एरो देतो म्हणजे ती लाईन म्हणेल. आता ही जी नवीन लाईन तुम्ही ड्रॉ केली, सपोज याला मी लाईन एन नाव दिलं, तर ही एन जी लाईन आहे ती या दोन लाईन पैकी एका लाईनला काय, परपेंडिक्युलर आहे. हे झालं स्टेटमेंट की दोन लाईन पॅरल होत्या, एल आणि एम ड्रॉ केलं. त्यानंतर एक तिसरी लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ केली एन, पण ती परपेंडिक्युलर कशाला आहे, तर एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे. सपोज या एन लाईनला ती परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे ती 90 डिग्रीचा अँगल तयार करते. आता सेकंड आपण ते गिवन लिहून घेऊ. काय लिहून घेऊ गिवन, की लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, ठीक आहे. हे एक गिवन मिळालं, ठीक आहे.
जे दिलं होतं तेच फक्त त्याच्यावरून फिगर बनवली, त्या फिगर वरून या ठिकाणी गिवन वर लिहिलं. आतापर्यंत काहीही गोष्ट तुम्ही मनाने या ठिकाणी पाठ करून किंवा लर्न करून लिहिलेली नाही. बाकी कुठल्याही विषयासारखं इथे कुठला फॉर्म्युला पाठ करायची गरज पडली नाही, कुठलाही प्रश्न या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी पाठ करायची गरज नाही. सरळ जे गिवन दिलं होतं त्यावरून फिगर बनवली, त्यावरून या ठिकाणी गिवन लिहून घेतलं. ठीक आहे, अर्धा एक मार्क तर 100% इथपर्यंत मिळून जाईल एवढं तुम्ही फक्त फिगर बनवून लिहिलं. ठीक आहे, काय म्हटलं या ठिकाणी दोन लाईन पॅरल होत्या ड्रॉ केल्या, लाईन एल इज पॅरल टू एम कारण गिवन इथे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. त्यानंतर एक परपेंडिक्युलर लाईन एल, ती एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणून त्या लाईन एल ला परपेंडिक्युलर म्हटलं. लाईन एल, सो लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, इथपर्यंत झालं. हे झालं तुमचं गिवन. आता पुढचा पार्ट काय असेल, टू प्रूफचा. टू प्रूफचा पार्ट, आता टू प्रूफचा पार्ट पण लिहून घेऊ. प्रूफ जे करायचं ते आता टू प्रूफ काय प्रूव्ह करायचंय, तर प्रूव्ह करायचंय आपल्याला. ठीक आहे, काय प्रूव्ह करायचं सांगितलं त्यांनी, टू प्रूव्ह दॅट काय की देन इथपर्यंतचा जो पार्ट असतो तो असतो गिवन. आता ही बेसिक गोष्ट आहे मॅथमॅटिक जॉमेट्रीची. आता लाईनची सुरुवात आहे त्यामुळे इथून पुढे प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम येत राहतील. एट पर्यंत प्रूव्ह दॅट छोटे छोटे होते त्यामुळे त्यापर्यंत तुम्ही लक्ष दिलं नसेल, पण नाईन्थ मध्ये या गोष्टी फोकस करावं लागेल की इफ लाईन इज परपेंडिक्युलर टू टू पॅरलल लाईन्स इथपर्यंतचा पार्ट, इफ नंतरचा पार्ट म्हणजे गिवन आणि देन नंतरचा पार्ट म्हणजे टू प्रूव्ह, हे कळलं पाहिजे. कारण कुठल्याही थेरमचा मी स्टेटमेंट बघा, आतापर्यंत कदाचित सांगायचं राहून गेलं असेल माझ्याकडून, कुठलाही थेरम बघा, त्या थेरम मध्ये इफ नंतरचा जो पार्ट असतो तो गिवन पार्ट असतो आणि देन नंतरचा जो पार्ट असतो तो आपल्याला प्रूव्ह करायचा असतो. या ठिकाणी इफ पर्यंत काय सांगितलं, इफ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन अपॉन टू पॅरलल लाईन म्हणजे दोन पॅरलल लाईन आहेत, हे झालं गिवन. ती एल ही परपेंडिक्युलर आहे एका लाईनला त्या एल ला, हे झालं इथं गिवन. हे झालं तुमचं इथपर्यंतचं गिवन. आता देन नंतरचा पार्ट काय, तो प्रूव्ह, टू प्रूव्ह करायचा आहे. या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रूव्ह दॅट म्हणलं त्यांना वाटतं हेच टू प्रूव्ह करायचं की काय, नाही. इथे जरी प्रूव्ह दॅट म्हटलं तरी हे प्रूव्ह दॅट चं स्टेटमेंट नंतर इथून सुरू होतं, बरोबर आहे. इफ नंतरचा पार्ट असेल गिवन आणि देन नंतरचा पार्ट हा प्रूव्ह करायचा असतो, प्रूव्ह करायचा असतो. आलं लक्षात? सो देन नंतर काय म्हटलंय, इट इज परपेंडिक्युलर टू अदर लाईन ऑल्सो, या दुसऱ्या लाईनला सुद्धा ही एन लाईन परपेंडिक्युलर आहे, हे प्रूव्ह करा. तर टू प्रूव्ह मध्ये काय लिहावं लागेल, तर लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एम, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. हे झालं सगळं, आपण गिवन पण टू प्रूव्ह पण सगळं कुठून लिहिलं, फिगर मधून. ठीक आहे, काही लर्न केलेलं नाहीये. गिवन इफ नंतरचा पार्ट गिवन, त्यावरून फिगर ड्रॉ करून घेतली, गिवन लिहिलं, आता टू प्रूफ सुद्धा याच्यातून देन नंतरचा पार्ट टू प्रूफ ते पण लिहून घेतलं. अदर लाईन कोणती आहे, तर मग एमच लाईन आहे म्हणून एन हा लाईन, एन ही एमला परपेंडिक्युलर आहे, हे प्रूव्ह करायचं. आता कोणता पार्ट राहिला, आता राहिला प्रूफ, करायला प्रूफ. चला आता प्रूफ लिहूया. ठीक आहे, लेट सी यर प्रूफ. आता प्रूफ कडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आता काय म्हटलं मित्रांनो, की दोन लाईन पॅरलल आहे, बरोबर आहे. मग जर ह्या दोन लाईन पॅरलल असेल तर एन काय झाली, त्याची ट्रान्सवर्सल. कारण जेव्हा दोन लाईनला, दोन पॅरलल लाईनला एक लाईन इंटरसेक्ट करते ती त्याची ट्रान्सवर्सल असते, बरोबर आहे. आता या ठिकाणी लाईन एन इज पॅरलल टू लाईन एम, लाईन एन इज अ पॅरलल टू लाईन एम, हे गिवन दिलंय. अँड लाईन एन इज अ ट्रान्सवर्सल, लाईन एन इज अ ट्रान्सवर्सल, लाईन एन इज अ ट्रान्सवर्सल, लाईन एन काय आहे, तर ट्रान्सवर्सल आहे. लाईन एन इज अ पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एन इज अ ट्रान्सवर्सल. आणि आपण शिकलेलो आहे की जर दोन लाईन पॅरलल असेल आणि एक ट्रान्सवर्सल त्यांना इंटरसेक्ट करत असेल तर तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट इक्वल असतं, ते अँगल कॉंग्रुएंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल. हे आपण शिकलेलो आहे. म्हणजे या ठिकाणी हा अँगल आणि हा इकडचा अँगल काय असेल, इक्वल. कॉंग्रुएंट कोणते अँगल करस्पॉन्डिंग असेल, तर हा अँगल आणि हा अँगल काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, बरोबर आहे. मग या ठिकाणी सपोज तुम्ही याला नाव दिलं, या अँगलला नाव दिलं ए, आणि या अँगल आता हा परपेंडिक्युलर नाहीये म्हणून मी याला असं याचा सिम्बॉल करतोय. कारण हा परपेंडिक्युलर काटकोनाचा सिम्बॉल आहे, हा मला इथे करता येणार नाही, देता येणार नाही, कारण हे गिवन दिलेलं नाही. इथे का मी परपेंडिक्युलर दाखवलं, कारण हे गिवन होतं, परंतु या ठिकाणी मला परपेंडिक्युलर दाखवता येणार नाही कारण या ठिकाणी हा अँगल परपेंडिक्युलर दिलेला नाहीये, ते मला प्रूव्ह करायचंय, त्यामुळे मी ते दाखवणार नाही. हा अँगल ए आणि हा अँगल बी आहे. तर लाईन एल इज पॅरल टू लाईन एम, लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल, सो ए अँड बी आर करस्पॉन्डिंग अँगल. सो काय म्हणणार तुम्ही, अँगल ए इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, रिझन इज बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहेत, ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ए आणि बी एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत.
या दोन लाईन पॅरलल लाईन एंड ट्रान्सवर्सल तयार होणाऱ्या करस्पॉन्डिंग अँगल इक्वल मेजरचे असतात, कॉंग्रुएंट असतात. त्यामुळे ए इज अ कॉंग्रुएंट टू बी बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. मग आता ए 90 आहे, एक आहे 90 आहे, सो बी पण काय होईल 90 चा. म्हणजे काय म्हणाल तुम्ही, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, अँगलचा सिम्बॉल आहे मित्रांनो. ठीक आहे, कन्फ्युजन होईल, परत लिहितो. ओके, सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच डिअर फोर अँगल बी किती आला तर 90 डिग्रीचा. मग मला सांगा, जर हा अँगल बी 90 डिग्रीचा आला म्हणजेच काय, की ही लाईन एल या एमला काय परपेंडिक्युलर आहे. कारण जेव्हा दोन लाईन एकमेकांना 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होतात डेफिनेटली त्या काय असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजेच 90 डिग्री. याच्यावरूनच तुम्ही काय म्हणू शकता, देअरफोर लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम अँड हेन्स प्रूव. काय म्हणू लागेल, हेन्स प्रूव्ड. या ठिकाणी हे प्रूव्ह झालं जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप अतिशय सुंदररित्या या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम दिलाय तो सॉल्व्ह होतोय. असं जर सोल्युशन व्यवस्थित लिहिलं तर आउट ऑफ मार्क्स मिळेल आणि आपल्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा भरपूर या क्वेश्चन मध्ये क्लिअर होतील. ज्या की ऑलरेडी आतापर्यंत क्लिअर झाल्या नसतील तरी इथून त्या आपल्या क्लिअर होतील अशा पद्धतीनं. आता या कम्प्लीट क्वेश्चनचं सोल्युशन तुम्ही फक्त फिगर आणि गिव्हन वरून लिहिलंय, एकही गोष्ट फॉर्म्युला पाठ केला नव्हता. फक्त एक कन्सेप्ट लक्षात होती की करस्पॉन्डिंग अँगल हे कॉंग्रुएंट असतात दोन पॅरलल लाईनच्या ट्रान्सवर्सलमुळे तयार होणारे. एवढं बेसिक जर माहीत असेल तर पूर्ण या ठिकाणी सॉल्व्ह होतं आणि यालाच म्हणतात ज्योमेट्री. काहीच लर्न करायची गरज नाही, फक्त बेसिक गोष्टी ज्या की कधी पाठ करायची गरज नाही. करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात हे पाठ करायची गरज नाही, फक्त ते डोक्यात कन्सेप्ट घ्यावं लागतात आणि पूर्ण सोल्युशन आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. अल्जेब्रा सारखा कुठलाही या ठिकाणी फॉर्म्युले नसतात, कुठेच काही ए प्लस बी चा क्यूब किंवा ए प्लस बी चा स्क्वेअर असे कुठलेच फॉर्म्युले यामध्ये नाही. ठीक आहे, सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी गिवन दिलेल्या असतात फिगर मध्ये. या पद्धतीने या क्वेश्चनचं सोल्युशन काय होतं, लाईन एल आणि एम आपल्याला गिफ नंतरचा पार्ट गिवन होता, त्या गिवन दिल्या होत्या. त्यानंतर एका लाईनला परपेंडिक्युलर म्हटलं होतं म्हणून लाईन एन ही एलला परपेंडिक्युलर आहे. प्रूफ करायचं होतं की दुसऱ्या लाईनला ती परपेंडिक्युलर दाखवा, सो एन ह्या एमला परपेंडिक्युलर दाखवायचं, झालं टू प्रूफ. आता एल आणि एम हे पॅरलल आहे गिवन आणि एन काय झाली ट्रान्सवर्सल, मग त्यामुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल ए आणि बी काय असतील, कॉन्क्रीट ते झालं आपण लिहिलं. त्यानंतर ए बी इज इक्वल टू 90, आता ए ऑलरेडी 90 डिग्रीचा दिला आहे बरोबर आहे, अँगल ए 90 आहे, मग बी पण काय होईल 90 चा होईल. सो अँगल बी इज 90 आणि बी जर 90 चा झाला तर हा एन आणि बी एम याच्यामध्ये तयार होणारा अँगल 90 चा असेल तर डेफिनेटली त्या परपेंडिक्युलर असतील. सो लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम, हेन्स प्रूव. अशा पद्धतीने हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झाला. दॅट्स ऑल, अतिशय सिम्पल आणि सोल्युशन इझी सोल्युशन आहे, आय होप लक्षात आलंच असेल. ठीक आहे, आता क्वेश्चन फोर ला बघूया. आता क्वेश्चन फोर काय सांगतो, इन अ फिगर 2.24 म्हणजे आपल्या बुक मध्ये 2.24 दिले, आता या ठिकाणी क्रॉप करताना 2.24 राहिला, म्हणजे ही 2.24 फिगर आहे. सपोज मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन, काही अँगल्स मेजरमेंट या ठिकाणी दिले. आता या ठिकाणी मध्ये थोडस या ठिकाणी हे दिले. आता या ठिकाणी काय म्हटलं की हा अँगल 130, तर कोणता अँगल आहे, हा वरचा अँगल 130 आहे बरोबर आहे. आणि वाय, तर हे जे वरती दिलं तर हा वाय इथे आहे. ठीक आहे, आणि हे 50 म्हणजे हे जे तुम्हाला दिलेलं आहे अॅरो या ठिकाणी, हा इथे पाहिजे होता म्हणजे हा 130 इथे. ठीक आहे, आणि हा वाय एक खाली पाहिजे होतो म्हणजे हा वाय इथे. बऱ्याच जणांना इथे वाटेल तिथे काय विषय नाही. ठीक आहे, तर लक्षात घ्या, आता काय म्हटलंय की युजिंग द मेजर्स फाइंड द मेजर ऑफ अँगल डी एक्स अँड वाय, एक्स आणि वायचं मेजरमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचं, आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, आता मला सांगा, आता हा एक्स इथे आणि हा 50, एक्स आणि 50 आता ह्या दोन लाईन जर पॅरलल असेल आणि ही त्याची ट्रान्सवर्सल असेल तर हा एक्स आणि 50 हे काय होतील, इंटेरियर अँगल ऑफ सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल. आणि इंटेरियर अँगल ऑफ सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल काय असतात, रे सप्लिमेंटरी असतात, 180 डिग्री त्यांचं मेजरमेंट असतं, हे आपण शिकलेलो आहे बरोबर आहे. कारण हे इंटेरियर अँगल सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल तर हे काय असतात, सप्लिमेंटरी. म्हणजे हा एक्स प्लस 50 काय तुमचा, हा राईट, तो काय 180 डिग्री. ठीक आहे, जर हा एक्स इथे पकडला बरोबर आहे. आता ओके चालेल, आता मला सांगा हा एक्स आणि हा 130 हे काय एकमेकाचे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. काय व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, बघा हा 130 इथला आणि हा एक्स एकमेकाचे काय ते व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत बरोबर आहे. मग हा 130 आणि एक्स म्हणजे एक्स काय होईल तुमचा 130 होईल बरोबर आहे, 130 होईल. आणि जर हा वाय आणि हा 50 डिग्री
हे पण काय आहेत एकमेकाचे वर्टिकली ऑपोजिट अँगल, म्हणजे वाय पण काय होईल 50 डिग्री. आणि आपल्याला काय सांगायचं की या दोन लाईन पॅरलल आहेत. आता मला सांगा की जर दोन लाईन ला एक ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करत असेल आणि त्यांच्या इंटेरियर अँगलची सम जर सप्लिमेंटरी येत असेल तर त्या दोन लाईन काय असतात पॅरलल, हे कोण सांगतो तर इंटेरियर अँगल टेस्ट. यासाठी इंटेरियर अँगल टेस्ट बेसिक गोष्ट माहित पाहिजे की जेव्हा दोन लाईन ला एक ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करते त्या ट्रान्सवर्सलच्या सेम साइडचे जे इंटेरियर अँगल आहेत त्यांचा सम जर 180 डिग्री सप्लिमेंटरी येत असेल तर त्या दोन लाईन एकमेकांना डेफिनेटली पॅरलल असतात, हे आपल्याला सांगते इंटेरियर अँगल टेस्ट. ओरली या ठिकाणी प्रूव्ह होतं, फक्त आता ते आपल्याला उतरवायचंय. ठीक आहे, आता गिवन टू प्रूव्ह सर्व आपल्याला या ठिकाणी फिगर आणि क्वेश्चन मधून लिहून घ्यावं लागेल. त्या बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी मिटवून टाकतो. प्रूव्ह करताना स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक गोष्ट सांगतो तेव्हा ती चांगल्याच प्रकारे लक्षात येईल. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले गिवन लिहून घेऊया. काय काय गिवन दिलंय, तर गिवन काय गिवन, तर काय म्हणलंय मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन इन द फिगर, काय अँगलचं मेजरमेंट दिलंय. ठीक आहे, आता याला नाव नाहीये तर आपण याला नाव देऊ. आता गिवन टू प्रूफ लिहिल्यापेक्षा आपण याला डायरेक्टली प्रूव्ह करू तेव्हा ते अतिशय सोपं जाईल, किंवा तसं जरी प्रूफ मध्ये जरी लिहिलं तरी तुम्हाला येत आहे. सपोज या 130 ला आपण नाव दिलं अँगल ए, काय म्हटलं आपण याला नाव दिलं ए, आणि या 50 ला आपण नाव दिलं बी. 50 ला काय नाव दिलं बी. सो गिवन काय म्हणू आपण, ए इज इक्वल टू 130 डिग्री. काय म्हटलं आपण, ए इज इक्वल टू 130 डिग्री, कारण त्याला नाव नव्हतं म्हणून या 130 डिग्री, ए ला नाव काय दिलं आपण 130 डिग्री, आणि या बी, या बी, बी काय म्हटलं आपण 50 डिग्री. बी काय म्हटलं आपण 50 डिग्री, हा ए म्हणलं 130 आणि बी म्हणलं 50 डिग्री. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, आता हे ब्लॅक या ठिकाणी दिलंय, एज अ मलाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना पूर्ण मिनिंग कळला नाही, परंतु ते जर पकडलं तर आपल्या या ठिकाणी हे होणार नाही, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हा एक्स अँगल इथे पकडायचा आणि हा अँगल इथे पकडायचा. तसं जरी सॉल्व्ह करायचं म्हटलं की सपोज तुम्ही हा याला जर 130 म्हटलं तर लिनियर पेयर नुसार एक्स सॉल्व्ह करावं लागेल, आणि याला जर तुम्ही वाय म्हटलं तर लिनियर पेयर नुसार तुम्हाला वाय मिळेल. तशा पद्धतीने पॅरलल लाईन प्रूव्ह करू शकतो, परंतु मी काय पकडलं, या ब्लॅक लाईन कडे लक्षच दिलं नाही. मी एक्स कोणता अँगल पकडला, तर हा अँगल एक्स पकडला. कुठला, ज्याच्यात एक्स दिलाय तो अँगल एक्स पकडला, ज्याच्यात वाय दिला तो अँगल वाय पकडला. या दोन कडे लक्ष दिलं, बिलकुलही लक्ष दिलं नाही मी. ठीक आहे, ओके, तर हा याला ही जी 130 डिग्री मेजरमेंट दिलाय, हा अँगल 130 आहे त्याचं मेजरमेंट, त्याला नाव दिलं आपण ए. त्यानंतर हा जो अँगल आहे 50 डिग्री त्याला मी बी म्हटलं. ठीक आहे, आलं लक्षात. मी जो प्रूफ करतोय तोही तुम्ही करू शकता, आणि दुसरं यात दिलेलं सर तो पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, लक्ष द्यायचंय, हा ए आहे 130 आणि हा बी आहे 50 डिग्रीचा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं गिवन. ओके, आता त्यानंतर टू प्रूफ. तर टू प्रूफ काय करायचंय, टू प्रूव करायचंय लाईन यल ही एम ला पॅरल दाखवायची. सो लाईन यल इज पॅरल टू लाईन यम, लाईन यल इज अ पॅरल टू लाईन यम, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय की लाईन यल आणि यम एकमेकांना काय पॅरल आहे ते प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, आता प्रूफ लिहूया. ठीक आहे, आता प्रूफ, ठीक आहे, लेट्स सी, आता प्रूफ लिहायचा. आता बघा प्रूफ मध्ये, आता हा एक्स आणि 130, हा एक्स कोणता, हा, ठीक आहे, याला कलरच हे करावं लागेल. ठीक आहे, आता सपोज हा एक्स, ठीक आहे, आता हा एक्स जे दिसते तुम्हाला ऑरेंज कलर आणि येलो कलर मध्ये, हा येलो कलरचा एक्स आणि हा ऑरेंज कलरचा 130 ए, हे एकमेकांना काय मित्र, ऑपोजिट अँगल. जेव्हा दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात सपोज, त्यामुळे हे तयार होणारे ऑपोजिट अँगल यांचं मेजरमेंट काय असतं, इक्वल असतं, कॉंग्रुएंट असतं, हे आपण शिकलेलं आहे. बरोबर, पॅरलल लाईनच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. फर्स्ट व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी सांगितलेलं कळून जाईल. परत एकदा सांगतो की ज्यावेळेस दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या ऑपोजिट अँगल जे असतात ते इक्वल मेजरचे असतात, कॉंग्रुएंट असतात. ठीक आहे, पक्क लक्षात ठेवायचं. यानंतर म्हणजे या ठिकाणी काय होईल की अँगल एक्स, ठीक आहे, म्हणजे तुमचं जे एक्स मेजरमेंट आहे तुम्ही काय म्हणणार या ठिकाणी, एक्स इज अ, एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू ए बिकॉज वर्टिकली अपोजिट अँगल, व्ही ओ ए, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू ए झालं, तर एक्स किती होईल तुमचा, तर एक्स तुमचा होईल 130 डिग्रीचा. काय आला तुमचा एक्स, 130 डिग्री. आता एक्स मिळालं, सगळ्यात पहिले काय म्हटलं त्यांनी आपल्याला की प्रूफ लिहायचा आहे, पण प्रूफ मध्ये सोल्युशन सुद्धा आहे. काय म्हटलं, फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड वाय.
आता हे एक्स आणि वाय सॉल्व करायचं तर या प्रूफ मध्येच मी सोल्युशन सांगतो. ठीक आहे, याला गिव्हन टू प्रूफ नुसार लिहिलं, फक्त प्रूफ करावं लागेल, पण या प्रूफ मध्ये तुमचं सोल्युशन सुद्धा या ठिकाणी निघून जातं. तर हा अँगल एक्स 130 आहे, म्हणजे याला प्रूफ ऑब्लिक सोल्युशन म्हणावं लागेल. ठीक आहे, सोल्युशन एक्स काय आला तुमचा 130. आता वाय सॉल्व करायचा. आता बघा हा वाय कुठे आहे वाय अँगल, तर हा, ठीक आहे, हा वाय अँगल. आता हा वाय आणि हा 50 डिग्री हे काय एकमेकाचे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. मग काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी, या ठिकाणी म्हणणार वाय इज इक्वल टू बी. रिझन तेच, व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणजे तुमचा वाय किती मिळाला तुम्हाला, तर 50 डिग्री मिळाला. वाय किती मिळाला, 50 डिग्री. वाय हा 50 डिग्री मिळाला, एक्स 130 आणि वाय मिळाला 50 डिग्री. ठीक आहे, आता काय करायचं, आता एल आणि एम पॅरल आहेत की नाही सांगायचं. मला सांगाय सेम साइड इंटरवल, सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सलचे इंटेरियर अँगल कोणते आहेत, तर अँगल एक्स, हा अँगल एक्स आणि हा 50 डिग्री हे काय आहेत, तर सेम साइडचे ट्रान्सवर्सलचे काय इंटेरियर अँगल आहेत. मग त्याचं मेजरमेंट आपण घेऊ. सो तुम्हाला एक्स प्लस 50 डिग्री इज इक्वल टू किती यायला पाहिजे मित्रा, 180. एक्स प्लस 50 डिग्री काय पाहिजे तुम्हाला, 180, बिकॉज इंटेरियर अँगल. बरोबर आहे, कारण एक्स अँड 50 डिग्री आर इंटेरियर अँगल ऑफ सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल. सो एक्स प्लस 50 किती यायला पाहिजे, 180 डिग्री. बरोबर आहे, 180 डिग्री. आता एक्स ची मेजरमेंट 130 आहे, सो 130 प्लस 50 डिग्री इज इक्वल टू काय आहे, 180 डिग्री इज इक्वल टू काय आहे, 180 डिग्री. ठीक आहे, 180 डिग्री. किंवा आपण याला सगळ्यात पहिले याचा सम करू, फक्त काय करू, सम म्हणजे ती वस्तू तिथे सॉल्व होईल. काय करू आपण, असं म्हणू की एक्स अँड 50 डिग्री, एक्स अँड 50 डिग्री आर इंटेरियर अँगल, आर इंटेरियर अँगल. एक्स अँड 50 डिग्री आर इंटेरियर अँगल. सो एक्स प्लस, ओके, एक्स प्लस 50 डिग्री बरोबर आहे इज इक्वल टू, आता एक्स किती तुमचा, एक्स आहे 130 प्लस हा 50 डिग्री, प्लस हा 50 डिग्री किती होईल, एक्स प्लस 50 डिग्री म्हणजे किती होईल, 180 डिग्री. काय होईल, 180 डिग्री. आणि जेव्हा दोन इंटेरियर अँगल सम हे 180 येतं, तेव्हा काय म्हणू शकता तुम्ही, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम बाय इंटेरियर अँगल टेस्ट. बाय काय म्हणू शकता तुम्ही, इंटेरियर अँगल टेस्ट. याच्यावरूनच तुम्ही म्हणणार लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम बाय इंटेरियर. इथे पुढे कंसामध्ये रिझन लिहून टाकायचं, काय लिहायचं, रिझन बाय इंटेरियर अँगल टेस्ट, ब्रॅकेट करून लिहायचं बाय इंटेरियर अँगल टेस्ट, किंवा सुरुवातीला जरी लिहिलं तरी चालेल, बाय इंटेरियर अँगल टेस्ट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. अशा पद्धतीने या क्वेश्चनचं सुद्धा सोल्युशन तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. आय होप हे पण समजलं असेल. काय केलं की जे गिवन दिलं होतं ते लिहून घेतलं, याला ए आणि बी नाव दिलं. आता एक्स इज इक्वल टू ए, व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे या ए चा आणि एक्स चा मेजरमेंट सेम आलं. सो एक्स 130, वाय आणि 50 डिग्री सुद्धा व्हर्टिकली अपोजिट, सो वाय पण मिळाला 50 डिग्री. ओके, आता त्यानंतर हा एक्स आणि 50 डिग्री काय, तर इंटेरियर अँगल आहेत सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल. सो एक्स प्लस 50 हे 180 आलं. आणि जेव्हा दोन इंटेरियर अँगल्स, जेव्हा दोन लाईनला एक ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट होत असेल आणि त्या ट्रान्सवर्सलच्या सेम साईडच्या इंटेरियर अँगलचं मेजरमेंट जर 180 डिग्री येत असेल, सप्लिमेंटरी येत असेल, तर त्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतात, हे सांगते आपल्याला इंटेरियर अँगल टेस्ट. त्यामुळे बाय इंटेरियर अँगल टेस्ट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, आणि हेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीने या क्वेश्चनचं हे झालं कम्प्लीट सोल्युशन. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता चार प्रॉब्लेम या ठिकाणी तुमचे कम्प्लीट झालेले आहेत. आता यामध्ये टोटल प्रॉब्लेम आहेत 8, 5, 6, 7 आणि 8 हे जे चार प्रॉब्लेम आहेत हे आपण याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पार्ट सेकंड, हा झाला तुमचा पार्ट सेकंड आणि पार्ट सेकंड मध्ये बघूया. ओके, सो आय होप आजचे हे चार प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. ज्या बेसिक गोष्टी यात नसेल कळल्या तर पाठीमागचे व्हिडिओ बघायचे, त्यातल्या बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आणि नंतर प्रॉब्लेम सेटकडे यायचं, त्यावेळेस तुम्हाला समजेल. तुम्ही कुठल्याही चॅप्टरचा डायरेक्ट प्रॉब्लेम सेट बघितला तर थोडंसं हार्ड वाटेल, कारण त्याच्या बेसिक गोष्टी आणि त्याच्यावरचे जे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असतात प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. त्यामुळे ते व्हिडिओ बघायचे, त्यातल्या बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या, त्यानंतर ज्यावरचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचे. ते सर्व कळल्यानंतर हे प्रॉब्लेम सेट तुम्हाला चांगल्यारित्या कळेल, आणि ज्या गोष्टी कळल्या नाही त्या प्रॉब्लेम सेटमध्ये परत कळेल, आणि तुमचा चॅप्टर एकदम परफेक्ट होऊन जाईल. कधीही तुम्ही विसरणार नाही, कधी तुम्हाला ते लर्न करायची गरज पडणार नाही. ज्योमेट्री हा विषयच असा आहे की ज्या विषयाला कुठे काहीच लर्न करायची गरज नाही, सगळं फिगर आणि क्वेश्चनमधलं आन्सर असतं ते आपल्याला लिहावं लागतं.
ओके, आई होप आजचं लेक्चर समजलं असेल. थँक्यू.